दर्शकहो नमस्कार डॉक्टर्स बेग इन आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शकहो सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अनेक समस्यांना लोकांना तोंड द्यावं लागतं आहे लहान मोठे सर्वच यामध्ये त्रस्त झालेले आहेत शारीरिकच नाही तर मानसिक समस्यांनासुद्धा अन अनेकदा तोंड द्यावं लागतं आहे या परिस्थितीमध्ये तर काय आहेत या मानसिक समस्या काय आहेत त्यावरचे उपाय कसं यामधून आपल्याला बाहेर पडता येईल याविषयी आज आपण चर्चा करूया कार्यक्रमाचा आजचा विषय आहे कोरोना आणि मानसिक समस्या आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या इथे उपस्थित आहेत आमंत्रित तज्ज्ञ डॉक्टर मनीष ठाकरे डॉक्टर नमस्कार नमस्कार डॉक्टर मनीष ठाकरे हे सहयोगी प्राध्यापक आहेत शासकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया चर्चा करूया डॉक्टर सध्या कोरोनामुळे सगळीकडेच परिस्थिती फार विस्कळीत झालेली जन आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे मानसिक समस्या पण मुख्यत बऱ्याच वाढलेल्या आहेत तर काय आहेत सध्या या मानसिक समस्या हां नमस्कार आज कोरोनाने संपूर्ण जगाला ग्रासलेले आहे हो जगातला कुठलाच कोपरा सुटलेला नाही जिथे कोरोना नाही सुरुवातीला आपण कोरोनाची ट्रीटमेंट चालू करत होतो त्यावेळेला कोरोनामुळे झालेले फिजिकल इन्फेक्शन चेस्ट इन्फेक्शन याच्यावरती आपला भर होता आणि त्यामुळे आयसीयू फॅसिलिटीज आणि बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरला वाढीव करण्याचा प्रयत्न चालला परंतु हळूहळू असे लक्षात आले की कोरोनाच्या शारीरिक लक्षणांसोबत त्याचा मानसिक लक्षणां मानसिक प्रभाव किंवा मानसिक समस्यांवर देखील त्याचा प्रभाव दिसतोय मानसिक आरोग्यावर कोरोनामुळे होणारा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर दिसायला लागला आणि त्यामुळे मानसिक समस्या कशा काय दूर करायच्या जेणेकरून पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये अधिक मदत होईल हे चाललेलं आहे कोरोनामुळे होणाऱ्या मानसिक समस्या ह्या तीन प्रकारे आपण वाढवता एक कोरोनाचा डायरेक्ट संसर्ग ज्यामध्ये इन्फेक्शन त्या व्यक्तीला झालेलं आहे आणि त्यामुळे त्या संसर्गामुळे येणाऱ्या मानसिक समस्या दुसरा कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी विविध प्रकारचे लॉकडाऊन हे सोशल रिस्ट्रिक्शन्स लावण्यात आलेले आहे संचारबंदी आहे बाहेर जाता येत नाही त्यामुळे होणारे मानसिक समस्या आणि तिसरा म्हणजे सामाजिक आणि आर्थिक अडचणी कोरोनामुळे बऱ्याच जणांची नोकरी गेलेल्या आहेत जॉब गेलेले आहेत आणि त्या हो, स्थितीमुळे आलेल्या अडचणी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या देखील एक प्रकारे मानसिक बर्डन किंवा आपण म्हणू सायकोलॉजिकल बर्डन लोकांवर होतो आता बहुतांश लोकांमध्ये आपण बघितलं तर यामध्ये असं दिसतं की बहुतांश लोकांना नॉर्मल अशी चिंता असते चिंता तू झालेल्या आहेत परंतु नॉर्मल अशी चिंता आहे त्याच्यामध्ये आणि हे बहुतांश लोक थोड्याशा प्रयासाने यामधून दूर होऊ शकतात पण काही लोकांना यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्रास होतो हो। जे बळी पडतात मानसिक समस्यांना मानसिक आजारांना अच्छा, अच्छा। उदाहरणासाठी पण परिस्थिती तर सर्वांना सारखीच आहे पण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याची लक्षण द्यायचं उदाहरणासाठी बघायला गेलं तर एखादा अ व्यक्ती म्हणून आपण उदाहरणासाठी घेऊन तो बँकेत काम करतोय बँकेत बिझी असतो मास्क घालतो आपले व्यवस्थित मास्क घालतो आणि हात ग्लोवज घालतो हात धुतो आणि सोशल डिस्टन्सचं पालन करतो घरी गेल्यानंतर व्यवस्थित हात धुणे कपडे काढून ठेवणे आंघोळ करणे आणि व्यवस्थित आपल्या घरच्या रुटीनमध्ये सामील होतो टी व्हीवर थोडंसं बघताना न्यूज बघताना त्याला थोडीफार चिंता येते की आपल्याला कोरोना तर होणार नाही घरच्यांना माझ्यामुळे कोरोना तर होणार नाही पण दहा पंधरा मिनटामध्ये तो आपली ते बाजूला विचार बाजूला सारू शकतो आणि परत आपल्या कामावरती लक्ष देऊ शकतो ह्या व्यक्तीला आपण म्हणूया की हा व्यक्ती फंक्शनिंग याचं अफेक्ट झालेला नाही याच्या कामावर कार्यक्षमतेवर कुठलाही परिणाम झालेला नाही परंतु चिंता आहे पण कार्यक्षमता त्याची अफेक्ट झालेली नाही दुसरा व्यक्ती या अव्यक्तीसोबतच वे, काम करणारी बँकेत काम करते कदाचित पण ती व्यक्ती अतिशय घाबरलेली आहे ती मास्क व्यवस्थित घालते डबल मास्क घालते फेशियल घालते सर्व घालते हात वारंवार धुते लोकांशी बोलताना क्लायंटशी बोलताना अंतर जास्त राखायचा प्रयत्न करतोय लोकांशी बोलणं टाळतोय आणि घरी आल्यानंतर सुद्धा हात वारंवार धुईल आणि व्हॉट्सअपवर मेसेज धुई मेसेज पाठवेल इंटरनेटवर सर्च करेल कोविड मला होणार तर नाही कुठली लक्षणं मला आहेत काय आहेत आणि कामावर जायला बाहेर निघायला याला भीती वाटत असते घरी घरचे लोक पुश करतात म्हणून तो कामाला जातोय रोज हां तर ह्या व्यक्तीला याची झोप पण थोडीशी कमी झाली कार्यक्षमतेवर देखील परिणाम झालेला आहे तर ह्या व्यक्तीला आपण म्हणूया ऍडजस्टमेंट करायला होणारा प्रॉब्लेम प्राप्त परिस्थितीशी जुळून घ्यायला प्रॉब्लेम त्यांना हो। ऍडजस्टमेंट डिसऑर्डर अतिशय घाबरले आणि चिंता जास्त हो। हो। काम करतोय पण जबरदस्तीने थोडस पुश करून काम करतोय आता तिसरा प्रकार एक येतो या या लोकांकडे काम करणारी एक बाई आहे समजा तिच्या नवऱ्याचा नह जॉब गेला आहे आणि त्यामुळे ती एकटीच एकटीवरच पूर्ण कुटुंबाचा भार आलेला आहे कुटुंबावर कर्जाचा डोंगर आहे आणि रोजच्या पोटा पाण्याची सोय करणं तिला कठीण जात आहे अशा पैशाची विवंचना सर्वच गोष्टींचा अडचणी वाढलेल्या असतात अशा स्थितीमध्ये तिला कामावरती तिला काम करताना सर्व सतत चिंतेत असते बऱ्याच जणांनी बघितलं असतं काम तिचं स्लो झालेलं आहे तिला बरेचदा वाटतं हे जगून काय करायचं असं जगण्यापेक्षा मरून गेलेलं बरं म्हणजे सेम एकच परिस्थिती कोरोनामुळे निर्माण झालेली लॉकडाऊन सोशल रिस्ट्रिक्शन्स पण यामुळे या व्यक्तीला डिप्रेशनचे किंवा उदासीसारखे सारखे लक्षणं दिसतात म्हणजे परिस्थिती जरी सारखी असली तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये परिस्थितीने लक्षणं अच्छा म्हणजे त्यांना तोंड या परिस्थितीला तोंड देताना प्रत्येकाला वेगवेगळ्या समस्यांना समोर समोर बरोबर आणि प्रकारही वेगवेगळे असतात डॉक्टर ठीक आहे या समस्या आहेत पण मानसिक आजार झालेला आहे हे कसं ओळखायचं त्याची लक्षणं काय आहेत किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे अगदी बरोबर मानसिक समस्यांविषयी आपण बोलताना प्रत्येकाला प्रत्येकाचं एक, एक स्वतःचं एक मानस असतं प्रत्येकाच्या मनात विचार येतात भावना येतात पण त्या भावनांचा अतिरेक जेव्हा व्हायला लागतो आणि आपल्या कार्यक्षमतेवर जेव्हा परिणाम व्हायला लागतो तेव्हा समजायचं की आपल्यामध्ये काहीतरी बदल आलेला आहे आता हा बदल ओळखायचा कसा आता बदल ओळखताना आपल्याला बरेचदा दिसतं की सर्वात महत्वाचं म्हणजे आपली झोप आपली झोप डिस्टर्ब व्हायला लागते झोप डिस्टर्ब व्हायला लागते मनात चिंतेचे काहूर मागतात दुसरा विचार दुसरा म्हणजे विचार आपले विचार कसे असतात आपण पूर्वी चिंता करत नसतो आणि अचानक आपल्याला दिसतं की आपण छोट्या छोट्या गोष्टींवरती चिंता यायला लागते मनात विचार यायला लागतात काय करू कसे करू असं सुरुवातीला ताण वाढत जातो या पद्धतीचे लक्षण दिसायला लागले की आपल्याला समजायला लागतात दुसरं उदासीसारखे लक्षण येतात ॲन्झायटी वाढते एका ठिकाणी बसावसं वाटत नाही एकटेपणा वाढतो लोकांसोबतचा आपला संपर्क कमी होतो सोशल कनेक्टेडनेस कमी व्हायला लागतो आणि काही काही जणांमध्ये आता कोरोना आहे त्यामुळे आपण सांगू शकतो की स्वच्छतेचं अतिशय प्रमाण वाढतं याच्यामध्ये वारंवार हात धुणं चालू असतं आणि तशा याच्यामध्ये हातावरती शेवटी त्या साबणाची रिॲक्शन यायला लागते इतपत त्यांचं स्वच्छतेचं प्रमाण वाढतं म्हणजे अशा पद्धतीचे पण अतिरेकी परिणाम दिसतात जे वागणुकीतून आपल्या वर्तनातून आपल्या दिसायला लागतात म्हणजे आपल्या भावनांवरती परिणाम होतो आपल्या विचारांवर परिणाम होतो आपल्या दैनंदिन क्रियेंवरती परिणाम होतो जसं झोप जेवण आणि तिसरं म्हणजे आपल्या येणार येणारे बदल अच्छा हे सगळे बदल दिसून आल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे अच्छा ठीक आहे डॉक्टरांकडे जायला पाहिजे पण तुर्तास घरी जर आपल्याला त्यावर काही उपाय करता आलेत तर किंवा खूप जणांना असं वाटतं की नाही म्हणजे मला घरच्या घरी पण माझा ताण कमी कसा करता येईल तर याबद्दल आपण असं काय करू शकतो त्या लगेच म्हणजे त्यावर उपाय सर्वात पहिल्यांदा आपल्यात होणारे बदल हे प्रत्येकाला हो। ओळखता आले पाहिजे स्वतःला जर ओळखता आले नाही तर घरचे घरची मंडळी जी पत्नी म्हणा मित्र म्हणा भाऊ म्हणा घरचे कुणा कुणी त्या व्यक्तीला सांगतो की पुरी पुरी तू चिडचिड नव्हता करत आता काल चिडचिड का करतोय तू बरोबर झोपत नाही तुझ्या जेवणाकडे लक्ष नाही कामालावर उशिरा जातोय किंवा कामावरून लवकर येतोय हे जर बदल आपल्याला लगेच अरे मी असा पूर्वी नव्हतो आता मी असा का वागतोय हे जर लक्षात आलं तर आपल्याला हे बदल लगेच ओळखता येतात म्हणजे मुख्य म्हणजे खूपदा असं होतं की मला काही मानसिक आजार आहेत किंवा विकार आहेत हे मान्य करायला माणूस तयार नसतो तर हा स्वीकार आपण आधी केला पाहिजे हो। की के काहीतरी माझ्यामध्ये बदल होतो आहे आणि त्यावर उपाय करणं जरुरी आहे हो। प्रत्येकच बदल हा आजाराचं लक्षण नसतो त्यामुळे प्रत्येक बदल हा आजारच लक्ष नसतो आणि प्रत्येकालाच फिट बसत नाही थोड्या थोड्या मानसिक समस्या प्रत्येकाला येतात आणि त्याचाच हा पार्ट आहे असं समजून आपण त्याला त्याच्याकडे बघितलं तर आपण अधिक पॉझिटिव्हली त्या मानसिक बदलाकडे समस्यांकडे लक्ष देऊ शकतो लक्ष देऊ शकतो डॉक्टर सध्या होम क्वारंटाईनमध्ये जे लोक असतात तर त्यांना बरेचदा एकटं राहावं लागतं किंवा अनेक घरातल्या लोकांशी पण संपर्क तुटलेला असतो नेहमीसारखा तो संपर्क राहत नाही तर अशा वेळेस त्यांच्यामध्ये बदल होतात होतात तर ही समस्या कशी हाताळायची होम क्वारंटाईन आणि होम आयसोलेशन दोन प्रकार येतात होम क्वारंटाईन मध्ये असेल आणि त्याला संसर्ग झाला असू शकतो अशी शक्यता असल्यामुळे त्याला आयसोलेट केलं त्याला होम क्वारंटाईन म्हणून आणि ज्यांना संसर्ग झालेला आहे आणि त्याला घरीच राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे त्याला आयसोलेशन म्हणून तर दोन्ही याच्यामध्ये त्या व्यक्तीला जी पण व्यक्ती ह्या मधून जात आहे त्याला एकटं राहावं लागतं घरच्या मंडळींपासून वेगळं राहावं लागतं ही एकटेपणा आणि घरच्या मंडळींपासून वेगळं राहायची सवय त्या व्यक्तीला नसते आणि बंदिस्त वातावरणात एका खोलीमध्ये राहण्याची त्याच्यावरती पाळी येते अशा वेळेला सर्वात प्रथम त्याला वाटतं की मला एक होम क्वारंटाईन असेल ज्याला संसर्गाचा धोका आहे त्याला वाटतं मला संसर्ग तर झाला नसेल मला काय लक्षण जाणवेल संसर्ग झाला असेल तर आणि जो आयसोलेशन मध्ये त्याला वाटेल की मला संसर्ग झाला आहे आता मला काय काय लक्षण येतील मला काही श्वसनाचा त्रास होईल का मला काही होईल का आणि छोट्या छोट्या घरातल्या सर्वच लोकांना तो मानसिक त्रास होतो असतो घरच्या होम आयसोलेशन मध्ये आहे आणि जे घरात बाकी मंडळी बाकी मंडळींना माझ्यामुळे संसर्ग होईल का ही एक आणखीन दुसरी आणि घरच्या बाकी मंडळींना काही झालं तर त्यांचं मी कसं करेन त्यांना मदत कशी मागेन त्यांना कसं मदत डॉक्टरांपर्यंत नेईन किंवा डॉक्टरांपर्यंत कसं पोचता येईल याचे याची विवंचना देखील त्या व्यक्तीला बरेचदा होत असते हे बघ बघ असल्यानंतर देखील किती काळ आपल्याला अशा अवस्थेत थांबायचं आहे म्हणजे दहा दिवस कालावधी काही दिवस चौदा दिवस सुरुवातीला अठ्ठावीस दिवस होतं त्यामुळे कालावधी कितपत आपल्याला असं आयसोलेट राहायचं आहे याविषयी देखील सुरुवातीला कल्पना नसल्यामुळे बऱ्याच जणांना चिंता राहायची आणि त्यासोबत वेगवेगळी माहिती की असं होऊ शकते तसं होऊ शकते अफवा आणि इंटरनेटवर सर्च सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी आपण सर्च करतो आणि एकमेकांचे मेसेज वाचतो त्यामुळे वेगवेगळ्या भीतींना किंवा अफवांना आपण बळी पडणे शक्य असतं त्यामुळे देखील म व्यक्तीमध्ये चिंता आणखीन वाढते म्हणजे या काळामध्ये सोशल मीडियाशी थोडा संपर्क टाळणं हो, मीडियावर कनेक्टेड रहा परंतु अफवा किंवा ज्या माहितीवरती विश्वास ठेवता येणार नाही अशा रिलायबल सोर्सेस मधून येणाऱ्याच विश्वास ठेवा जसे की गव्हर्नमेंट सोर्सेस हु। आहेत काही न्यूज चॅनल्स आहेत जे व्यवस्थितपणे बातम्या देतात जी स्पेक्युलेटिव्ह बातम्या देत नाही किंवा स्पेक्युलेटिव्ह न्यूज ज्या व्हॉट्सअपवर किंवा मेसेजमध्ये पसरतात त्याकडे लक्ष देऊ नये एवढं महत्वाचं हो आणि डॉक्टर ॲडमिट झाल्यानंतर अनेकदा असं होतं की म्हणजे सध्या या बऱ्याच अशा केसेस झाल्या आहेत की पेशंट हा व्यवस्थित ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही म्हणजे इतरांचं बघून ऑक्सिजन काढून टाकणं चिडचिड करणं किंवा मला याची गरज नाही त्याची गरज नाही असं सतत म्हणून ट्रीटमेंटला टाळणं किंवा हायपर होणं तर या सुद्धा गोष्टी पेशंट्समध्ये वाढलेल्या दिसल्या तर हे सुद्धा मानसिक आजार किंवा मानसिक समस्या आहेत का हो एक घरात राहणं एक प्रकार झाला आणि हॉस्पिटलमध्ये जाणं हा दुसरा प्रकार घरात राहतो व्यक्ती त्यावेळेला त्याच्या आजूबाजूला कोणतरी घरची जवळची व्यक्ती असते पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आणि कोरोनाच्या काळामध्ये खास करून त्या व्यक्तीला एकट्यालाच जावं लागतं हॉस्पिटलमध्ये आणि आजूबाजूला कोणीही नातेवाईक जवळ येऊ शकत नाही अशा वेळेला ते पूर्णपणे वातावरण त्याला भयानक वाटतं किंवा भीतीदायक असतं अशा वेळेला मला काय होईल मला संसर्ग झाला आहे मला आणखीन काय लक्षणे येतील याविषयीची भीती सारखी त्याच्या मनात असते दुसरं घरच्यांपासून दूर असल्यामुळे हो संपर्काची साधनं जर त्याच्याजवळ नसतील तर स्थिती आणखीन कठीण होते डॉक्टरांनी सांगितलेले सल्ले ऐकणं किंवा बरेचदा असं असतं की मला त्यांच्या काही डिमांड्स असतात डॉक्टरांपर्यंत किंवा नर्सेसपर्यंत त्या पोचवता येत नाही त्यावेळेला चिडचिड झाल्यासारखे होऊ शकते त्यामुळे उतरायचा प्रयत्न करणे किंवा अशा अशा वेळेला हायपर होणं अशा पद्धती रिॲक्शन दिसतात काही याच्यामध्ये आम्ही मेडिकली पण त्याला इव्हलेट करू शकतो मेडिकल इव्हॅल्युएशन मध्ये आम्ही हे बघतो की त्या व्यक्तीला भान आहे की नाही कधी कधी हायपोक्सिया ऑक्सिजनची कमतरता होते ऑक्सिजनची लाईन चालू असते आणि ऑक्सिजनची कमतरता होते त्यामुळे देखील त्या व्यक्तीला स्थळ काळाचं कधी कधी भान राहत नाही त्या व्यक्तीला वाटतं की आपण घरी आहो किंवा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आणि भास होतात कधी कधी त्यामुळे देखील हे ऑक्सिजनची नळी काढणे किंवा अशा पद्धतीचे प्रकार होतात याला आपण डिलेरियम देखील म्हणतो डिलिरियम किंवा आय सीयू सायकोसिस किंवा अक्युट कन्फ्युजनल स्टेट असे देखील म्हणतो अच्छा अच्छा आणि म्हणजे या कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे मोठ्यांना तर त्रास झालेलेच आहेत पण लहान मुलं किंवा ज्येष्ठ व्यक्ती यांना सुद्धा अनेक म्हणजे मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे एकटेपणा घरातच राहणं लॉकडाऊन तर या सगळ्यांचा लहान मुलांवर जो परिणाम होतो आहे तर तो कसा दूर करता येईल किंवा ती समस्या कशी हाताळायची लहान मुलांना हाताळताना पालकांची सर्वात मोठी जबाबदारी लहान मुलांना क्वारंटाईन किंवा ही लॉकडाऊन सोशल लॉकडाऊन हे पूर्णपणे नवीनच हो, आहे त्यांना खेळायला बागडायला विविध ठिकाणी जायला आवडत परंतु लॉकडाऊन किंवा या सोशल रिस्ट्रिक्शनमुळे सोशल डिस्टन्सिंगमुळे त्यांना घरच्या शेजारच्या व्यक्तीकडे देखील जाता येत नाही बिल्डिंगच्या खाली खेळायला जायचं असेल तरी पण विचारून आणि कोणी नसताना खेळायला जावं लागतं मित्रांशी सवंगड्यांशी बोलता येत नाही हे सर्व प्रकार तर दिसतच आहेत सोबत शाळा बंद झाल्या त्यामुळे शाळेत जाऊन जे शिक्षणाचा प्रकार होता किंवा मित्रांशी भेट होती ती देखील बंद झालेली अच्छा त्यांचं हो। रुटीन पूर्णपणे बिघडलेलं आहे बरोबर अशा स्थितीमध्ये लहान आणि सोबतच घरात चर्चा चालू असते कोरोना वाढलेला आहे कुणाला ऍडमिट केला आहे आणि आई वडिलांच्या चे चेहऱ्यावरती किंवा वडीलधारांच्या चे चेहऱ्यावरती चिंता दिसते त्यांना ह्या चिंता जरी मुलं लहान बोलून दाखवत नसेल तरी त्यांना चिंता मनातून जाणवत असते त्यांच्या आक्रमक होतात या परिस्थितीमध्ये आणि काही मुलं एकदम शांत पण होऊन जातात की म्हणजे बोलणं टाळणं किंवा एक टेक्टर राहणं अशा सुद्धा समस्या लहान मुलांमध्ये दिसून आलेल्या आहेत डॉक्टर आणखीन बरेच प्रश्न आहेत पण आतुरतास वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची दर्शकहो कुठेही जाऊ नका बघत राहा कार्यक्रम डॉक्टर डॉक्टर संपदा या कार्यक्रमात दर्शक हो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत कोरोना आणि मानसिक समस्या या विषयावर आपण चर्चा करतो आहोत आणि आपल्या इथे मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित आहेत तज्ज्ञ डॉक्टर मनीष ठाकरे डॉक्टर आत्ताच आपण बोललो की लहान मुलांच्या मानसिक समस्या तर या काळामध्ये मुलांना सुद्धा बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे लहान मुलांच्या या ज्या चिंता आहेत किंवा त्यांच्या जे मानसिक बदल आहेत हे आपण कसे ओळखायचे आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो आत्ताच आपण बोललो त्यानुसार लहान मुलांमध्ये जे चिंता किंवा चिंता वाटतात किंवा त्यांना वाटणाऱ्या काळजी आहेत ह्या ते आपल्या व्यक्त करण्यामध्ये व्यक्त करताना त्यांना कठीण जातं तर त्यांचा वागणुकीमधील बदल बरेचदा दिसायला लागतो त्यांची चिडचिड वाढते डिमांड्स हु, वाढतात आणि सोबतच त्यांचं आईवडिलांना क्लिंगिंग बिहेवियर ज्याला म्हणतो त्यांना पकडून ठेवणे त्यांच्या पदर, आईचा पदरच पकडून राहणे म्हणजे ती असुरक्षित वाटणे तर ती असुरक्षिततेची भावना किंवा अनसर्टनिटी ज्याला म्हणतो आजूबाजूला जे वातावरण आहे त्यामध्ये कुठलीच गोष्ट सर्टन नाही किंवा काय होईल काय नाही होईल हे सांगता येत नाही आणि त्याचा मुलांवर दिसणारा परिणाम हा या पद्धतीने लागतो त्यांच्यातली चिंता ओळखायची असेल त्यांच्यातली अँझायटी ओळखायची असेल तर ह्या पद्धतीने त्यांचं वागणं दिसतं त्यांचं कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही एका एक काम करायला किंवा एक खेळ हातात घेतला तर दुसऱ्या खेळण्यावरती लक्ष जाईल त्यांचं एका ठिकाणी बसणार नाही आणि सातत्याने कोणी ना कोणी आजूबाजूला राहील याची ती काळजी घेतात म्हणजे सातत्याने वडीलधारी मंडळी दिसत राहिली पाहिजे त्यांना आणि कुठे गेले काय गेले त्याचं रिअश्युरन्स रिअशुरन्स ते विचारत राहतात तर ह्या पद्धतीचं वागणं जेव्हा दिसायला लागतं तेव्हा आपल्याला समजायला लागतं की त्यांना काहीतरी बदल आहे दुसरं म्हणजे मुलं हे रोल मॉडेल बघत असतात म्हणजे अनुकरणशील असतात आईवडिलांमध्ये चिंता दिसत असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर देखील चिंता दिसायला लागते आईवडिलांना चिडचिड होत असेल तर त्यांच्या बोलण्यात वागण्यामध्ये दे देखील चिडचिडचे स्वरूप दिसायला लागतं किंवा त्यांच्या खेळण्यामध्ये आपल्याला दिसायला लागतं ते खेळण्यावरती रागवतात असं करायचं नाही तसं करायचं नाही तर अशा पद्धतीचं द्यावेळेला मोठ्यांचे शब्द त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या खेळण्यांवरती दिसायला लागतात तेव्हा समजायचं की आपल्यामधली चिंता त्या मुलांमध्ये पण देखील आलेली आहे पण मग यातून बाहेर कसं पडायचं म्हणजे मुलांना कसं बाहेर काढायचं या मी आताच सांगितलं की मुलं हे लहान मुलं अनुकरणशील असतात अशा वेळेला आई वडिलांची किंवा वडीलधाऱ्यांची फार मोठी जबाबदारी येते त्यांच्यासमोर आपण कशा पद्धतीने आचरण करतो त्या आचरणाचाच त्यांच्यावरती परिणाम होतो बरेचदा त्यांच्यासमोर चिंताग्रस्त गोष्टी किंवा खूप अतिशय चिंतेच्या गोष्टी किंवा कुणाच्या गोष्टी कमी डिस्कस केलेल्या किंवा डिस्कस करत असेल तर त्यांना स्पष्टपणे सांगून ही ही बाब अशी अशी झालेली आहे कुणाची प्रकृती खराब झाली असेल तर या व्यक्तींची प्रकृती खराब झालेली आहे हे स्पष्ट शब्दात सांगावे स्पेसिफिक बातमी आणि ॲडमिट केलेलं असेल कुणाला तर त्याविषयी स्पेसिफिक सांगावे आणि किती दिवसात बरे होईल काय होईल असे ते सारखे रिएशरन्स विचारतात त्यांना स्पष्ट शब्दात सांगावे केव्हा येईल काय येईल त्याविषयी आपल्याला सध्या माहिती नाही त्यांना कुठल्या दोन दिवसांनी येईल चार दिवसांनी येईल अशा पद्धतीच्या आपण मुलांनी खोटं बोलणं काहीतरी आपण टाळतो आहे आणि त्यांच्याशी म्हणजे खोट बोलतोय हे त्यांच्या समोर नको 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 व्हायला दुसरं या मुलांमध्ये दिसतं की आपण बरेचदा त्यांच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही म्हणून आपण म्हणतो की त्यांना युट्यूब किंवा मोबाईल स्क्रीन हा देखील बरेचदा होतं स्क्रीन टाईम पण त्यांचा लिमिट ठेवायला हवा स्क्रीन टाईम कुठल्या गोष्टींसाठी वापरायचा काय वापरायचा ते देखील सांगायला हवं त्यामुळे त्यांची चिडचिड किंवा बाकीचा प्रकार आहे तो कमी राहतो त्यांना कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जो आपण म्हणतो सर्वांचा मी टाईम जसा असतो त्याचप्रमाणे एकत्र येण्याची वेळ एकत्रित जेवण करणे एकत्रित सर्वांशी गप्पा मारणे एखाद्या चित्रपट किंवा एखादी टी व्ही सिरियल एकत्रितपणे पाहणे आणि ते हे सर्व केल्यामुळे सर्वजण एकत्र बसून जर गप्पा मारत आहेत किंवा कौटुंबिक वातावरणामध्ये एकत्र बसलेले आहेत तर त्यामुळे मुलांना थोडीशी मोकळीक मिळते आणि त्यांचा तणाव कमी व्हायला हो, हो. म्हणजे मुलांना वेळ देणं आणि थोडासा क्वालिटी टाइम देणं जरुरी आहे डॉक्टर सध्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सुद्धा वाढलेल्या आहेत म्हणजे घरात सगळ्याच प्रकारचे लोक असतात लहान मुलं मध्यम वहीन आणि सुद्धा तर ज्येष्ठांना सुद्धा म्हणजे त्यांचं सोशल जे काही कल्चरल प्रोग्राम्स किंवा कल्चरल कार्यक्रम हे हे सगळं वातावरण आता सध्या म्हणजे बंद झालेलं असतं तर त्यांच्यावर सुद्धा बरेच परिणाम झालेले आहेत एकटं राहणं आणि त्यातल्या त्यात जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात आहेत मुलं जवळ नाही आहेत फक्त दोघंच जण आहेत किंवा एकटंच आहे तर त्यांच्यावरचे परिणाम हे सुद्धा सध्या वाढलेले आहेत तर त्यांची काय समस्या तुम्हाला दिसून येते आणि कसं त्यातून बाहेर पडायचं ज्येष्ठ नागरिकांचा विचार करताना आपल्याला बऱ्याच बाबींचा विचार करावा लागतो हु. ज्येष्ठ नागरिक असताना त्यांना त्यांच्यामध्ये ऑलरेडी वय वाढलेलं असतं आणि वयोमानानुसार आलेले बरेचसे आजार त्यांच्यामध्ये असतात oh. जसं डायबिटीज हायपरटेन्शन सोबत ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे विकार होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं संसर्ग झाल्यास त्यांना ॲडमिट करण्याची शक्यता पण वाढते आणि ॲडमिट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता वाढत असते oh, oh. ही सर्व बाबी त्या ज्येष्ठांना समजत असतात oh, oh. आणि त्यामुळे त्यांना देखील चिंतातूर होणे किंवा चिंताग्रस्त होणे सहज शक्य आहे झोपेचं डिस्टर्बन्स येणे वेगवेगळे वेग चिंतेचे विचार येणे आपलं याच्यानंतर कसं होईल मृत्यूचे विचार येणे हे देखील त्यांच्यामध्ये येतात आणि आपल्यानंतर कसे बाकीच्यांचे कसे होईल ही चिंता देखील त्यांना भेडसावत असते बरेचदा वयोमानानुसार त्यांना स्वतः काही करता येत नाही बरेचदा दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते आणि ट्रान्स जसे दवाखान्यात जाण्यासाठी कुठे कुणाला ट्रान्सपोर्टसाठी आपल्याला बोलवावं लागतं आणि सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन यामुळे देखील त्यांच्यामध्ये त्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडलेली असते अशा वेळेला आणि जर मोबाईल वापरणे किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणे हे देखील त्यांच्यासाठी कठीण असतं जसं वॅक्सिनसाठी त्यांना जर आ, अप्लिकेशन अप्लाय करायचं असेल तर कोविड ॲप वापरणं त्यांच्यासाठी थोडंसं कठीण जातं कुणास तरी, तरी, तरी मदत लागते आणि अशा वेळेला जर एकटे राहत असतील किंवा दोघच जण सोबत राहत असतील तर कुणाला कुणाची मदत मागायची कशी मागायची हा हा एक ताण त्यांच्यावरती येतो बरेचदा अशा व्यक्तींमध्ये त्यांच्या झोपेचा त्यांचा आणि त्यांचा रुटीन जो फिरायचा बाहेर फिरायचा बाकी ज्येष्ठ नागरिकांसोबत मिसायचा त्यांचा रुटीन असतो तो पार बिघडलेला असतो आणि घरची मंडळी जाऊन काम करून येतात तेव्हा संसर्ग बाकीच्यांना होईल आपल्याला होईल ही सर्व काळजी त्यांच्यामध्ये आणि या काळामध्ये सुरुवातीच्या लाटेमध्ये ज्येष्ठांना जास्त जपलं पाहिजे किंवा बाहेरून आल्यानंतर किंवा त्यांना जास्त काळजी घेतली पाहिजे यामुळे त्यांची चिंता आणखीन त्यांच्यासोबत सतत नाही तुम्ही काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या यांनी ती चिंता आणखीन आणखीन आणखी वाढत गेली हो। बरोबर जसं आपण मेसेजेस न्यूज चॅनल सगळीकडे बघतो त्यावेळेला सुरुवातीला ज्येष्ठांवरती जास्त कोरोनाचा परिणाम दिसतोय पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठांवरती जास्त परिणाम होता या लाटेमधील देखील आहे साठ सत्तर सत्तरच्या वरती व्यक्तींना अधिक काळजी घेणं गरजेचं संसर्गापासून जपणे देखील गरजेचे त्यासोबत त्यांना ते सोशल डिस्टन्सिंग आणि सोशल नॉर्म पाळणे हे देखील गरजेचे होतं पण त्यांच्यावरती जबाबदाऱ्या बरेच असतात त्यांचे त्यांचा स्नेहसंबंध बऱ्याच ठिकाणी असतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळीकडे असतो बरं कुणाचं लग्न असतं कुणाचा समारंभ असतो तिथे न गेल्यास त्यांना बरं वाटत नाही कुणाच्या तब्येतीला तब्येतीची विचारपूस करणे कुणाला बरं वाटत नसल्या त्यांच्या घरी जाऊन विचारपूस करणे ही त्यांची सवय असते आणि त्या सवयीला त्यांना जेव्हा आळा घालावा लागतो स्वतःला तर त्यावेळेला त्यांची कुचंबना होते बरं आणि या नवीन परिस्थिती जुळवून गेलं त्यांना कठीण जातं म्हणजे अनेकदा वयोमानानुसार सुद्धा हे बदल होत असतात पण कदाचित या कोविडमुळे मला असं होतंय का किंवा मला काही म्हणजे झालंय का तर ह्या चिंता त्यामुळे आणखीन जास्त वाढत गेल्या या काळामध्ये तर काय म्हणजे त्यांनी मध्ये बदल केला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची काळजी स्वतःची काळजी आणि सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स पाळणे हे सर्वात महत्वाचं सोशल डिस्टन्सिंग नॉर्म पाळणे अंतर राखणे गर्दीची ठिकाणं टाळणे मास्कचा व्यवस्थित वापर करणे बरेचदा मास्कचा वापर करताना आपण बघतो की आ, मला काही नाही होणार मी बऱ्याचशा इन्फेक्शन इतके वर्ष माझं वय झालंय मला काही होणार नाही अशी त्यांची भावना असते काही तर त्यांना ते परत एकदा पटवून देणं गरजेचं की मास्कचा व्यवस्थित वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचा पालन या गोष्टींमुळे स्वतःची सुरक्षितता अधिक महत्वाची आणि सुरक्षितता महत्वाची आपल्याला अश्युअर करता येते दुसरं गर्दीचे ठिकाणं टाळणे आता गर्दीचे ठिकाणे यांना कुठे कुठे यश ना करतात बऱ्याचदा डॉक्टरांकडच्या कर व्हिजिट डॉक्टरांकडच्या व्हिजिट शक्य असल्यास टाळणे बरेचदा टेलिकन्सल्टेशन किंवा टेलिमेडिसिनद्वारे डॉक्टरांशी बोलून आपले औषधोपचार कंटिन्यू ठेवता येतात आणि त्यामुळे त्यांना डॉक्टरांकडे अतिशय आवश्यक असल्यास जिथे तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच डॉक्टरांकडे जाण्याचे बघावे कारण डॉक्टरांकडे गेले तर तिथे गर्दी असते आणि गर्दीमध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त तिसरं म्हणजे समारंभ टाळणे सोशल ऑब्लिकेशन टाळणं ज्येष्ठांना थोडंसं कठीण होतं आणि त्यांना थोडंसं त्यांच्या जीवावर देखील येतं होतं पण समारंभ टाळणं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं हे फार आवश्यक आहे रुटीन पाळण्यासाठी घरी योगा आणि थोडस वाचन किंवा कुठले छंद असेल ते छंद जपण फार गरजेचं आणि एक आपली दिनचर्या ठरवून त्यानुसार प्रत्येक गोष्टीत आनंद घेऊन काम करणं यामुळे सुद्धा थोडा स्ट्रेस कमी होऊ अगदी बरोबर डॉक्टर आणखीन काही प्रश्न आहेत पण तुर्तास वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची पुन्हा आपण बोलूया दर्शकहो कुठेही जाऊ नका बघत राहा कार्यक्रम डॉक्टर संपदा लवकरच परत येत आहोत डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा, संपदा या कार्यक्रमात दर्शक हो स्वागत कार्यक्रमात आपण चर्चा करतो आहोत कोरोना आणि मानसिक समस्या या विषयावर आणि आपल्या इथे मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ डॉक्टर आहेत मनीष ठाकरे डॉक्टर आणखीन बरेच प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत बरेच वेळा असं होतं की गरोदर मातांना सुद्धा या काळामध्ये खूप जपण्यासाठी सांगितलं जातं तर त्यामुळे सुद्धा त्या, त्या थोड्याशा मानसिक तणावात असतात तर याबद्दल आपण काय सांगाल गरोदर मातांना सर्वात पहिल्यांदा काळजी असते स्वतःची आणि पोटात असणाऱ्या बाळाची मला संसर्ग झाला का तर काय होईल बाळाला त्याच्यावरती त्या बाळावर त्याचे काय परिणाम होतील हा प्रश्न येतो त्यानंतर या संसर्गापासून वाचण्यासाठी मी काय काय करू अच्छा गरोदर असतानाच्या काळामध्ये रेग्युलर तपासण्या ह्या गरजेच्या असतात त्यामुळे डॉक्टरांकडे जाणं त्यांना अनिवार्य असतं बरेचदा वेगवेगळे स्कॅन करावे लागतात काही तपासण्या देखील कराव्या लागतात तर त्यासाठी बाहेर निघणं रेडिओ सोनोलॉजी सेंटरला जाणे किंवा डॉक्टरांकडे व्हिजिट करणे या वेगवेगळ्या पद्धतीने गर्दीच्या ठिकाणी जाण्याची त्यांना संभावना जास्त असते अच्छा तर अशा ठिकाणी गेल्यावरती मला संसर्ग तर झाला नाही ही धास्ती आधीच मनात असतेच अस्थे। आणि या धास्तीमुळे बऱ्याचदा काय होतं की स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते जेव्हा कोणालाही एखाद्याला उदाहरणार्थ लहानपणी आपण बरेचदा ऐकलं असेल एखाद्या समोर एखाद्याला जर चिंता असेल तर ता त्याचं जेवणखाणं कमी होतं त्याचं जेवणाकडचं लक्ष कमी होतं त्याचप्रमाणे इथे दोन व्यक्तींच्या जीवनाचा जीवाचा त्या व्यक्तीला प्रश्न असतो त्यामुळे त्यांच्या जेवणाकडे लक्ष कमी होऊ शकतं झोप कमी होऊ शकते आणि सोबतच दैनंदिन रुटीन त्यांचं बदललेलं होतं ह्या गोष्टींसोबतच एखाद्या वेळेला जर संसर्ग झाला तर मी डॉक्टरांकडे कशी जाऊ सोशल रिस्ट्रिक्शन लॉकडाऊन आहे मला गरज पडली डॉक्टरांकडे दवाखान्यात अचानक जाण्याची तर त्यावेळेला ट्रान्सपोर्ट कसा उपलब्ध करू कोण मला नेईल ह्या सर्व गोष्टींची त्यांना काळजी असते आणि सोबतच डॉक्टर अव्हेलेबल राहतील की नाही हा देखील त्यांना प्रश्न असतो अच्छा अच्छा म्हणजे आणि मुख्यतः म्हणजे या अवस्थेमध्ये काळजी घ्या काळजी करू नका हा मंत्र जपण मला वाटतं जास्त महत्वाचा आहे अगदी बरोबर आहे काळजी घ्या आणि काळजी करू नका हे म्हणणं जेवढं सोपी आहे हो। पण तेवढंच काळजी न करणे काळजी घ्या म्हणणं जेवढं सोपी तेवढंच काळजी न करणे कठीण आहे कारण आजूबाजूला जे वातावरण आहे ते पूर्णपणे काळजीयुक्त आहे परंतु आपण जर स्वतःच्या काळजीसाठी काही उपाययोजना ज्या रेग्युलर अंमलात आणल्या तर या काळजीपासून आपल्याला बरीचशी मुक्तता मिळू शकते हो, मास्क हो। मी परत परत सांगतो प्रत्येक ठिकाणी मास्कचा व्यवस्थित वापर करणे फार गरजेचं हात वारंवार धुणे हात वारंवार म्हणजे बाहेरून आल्यानंतर हात व्यवस्थित धुणे सॅनिटायझरचा व्यवस्थित वापर करणे हे फार गरजेचं आणि सोशल डिस्टन्सिंगचा पालन करणे हे फार गरजेचं असतं या तीन गोष्टींच्या पालनामुळे आपण बरेचदा कोरोनापासून किंवा संसर्गापासून स्वतःला वाचवू शकतो डॉक्टर दिव्यांगांना सुद्धा या काळामध्ये बऱ्याच गोष्टींना समोर जावं लागतं म्हणजे मुळातच ते अवलंबून असतात दुसऱ्यांवर आणि हो। त्यात कोरोना झाल्यानंतर आणखीनच परावलंबी होतात तर मग कसं सांभाळायचा त्यांनी हा तोल दिव्यांग म्हटल्यावर आपल्याला असं वाटतं की त्यांना काही कळत नाही बरेचदा असं असतं आपल्याला डोक्या डोळ्यासमोर चित्र येतं ज्याला म्हणतो आपण मतीमंद मेंटल पण दिव्यांगत्व वेगवेगळ्या आजारांमध्ये देखील असतं शारीरिक अधुत्व अधुतव अपंगत्व ज्याला म्हणू त्यानंतर लर्निंग डिसेबिलिटी ऑटिझम असे वेगवेगळे प्रकार दिव्यांगत्वाचे ज्याच्यामध्ये अधू दृष्टीचे अधुत्व दृष्टीहीनता का, कानाने कमी ऐकू येणं अशा वेगवेगळ्या पद्धतीचे दिव्यांगत्व असतं यामध्ये त्या परा ते बाकी लोकांवरती काळजी स्वतःच्या काळजीसाठी आणि बरेचदा उदरनिर्वाहासाठी देखील अवलंबून असतात तर त्यांची काळजी करणारे वडीलधारे म्हणा किंवा घरची जी महत्वाची व्यक्ती असते त्या व्यक्तीला काही झाले तर काय होईल त्या व्यक्तीला संसर्ग झाला का तर काय होईल आपले काय होईल ही भविष्याची चिंता त्यांना फार जाणवते आणि अशा संसर, अशा संसर्गाच्या परिस्थितीमध्ये घरच्या व्यक्तीला काही झाल्यास आपण कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नाही ही देखील त्यांना भावना होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हीनपणाची किंवा डिप्रेशनची माझी माझी या जगात काहीच किंमत नाही किंवा मी काही करू शकत नाही होपलेसनेस किंवा हेल्पलेसनेस आपण ज्याला म्हणू त्या पद्धतीची भावना तयार व्हायला आणि हे लक्षणं बरेचदा जर सातत्याने चालवलं तर डिप्रेशन सारखं देखील याच्यामध्ये आढळू शकतं बरेचदा या व्यक्तींना आपल्याला आणि दुसरं म्हणजे एक बघितलं तर बाहेर कुठे गेलं असता त्यांना चालण्याचा किंवा समस्या असेल तर सॅनिटायझरपर्यंत वॉशरूम पर्यंत किंवा बेसिन पर्यंत जाण्यासाठी देखील त्यांना कुणाची ना, ना कुणाची मदत लागते तर तशा वेळेला त्यांच्यासाठी हात धुणे किंवा वारंवार स्वच्छता बाळगणे हे देखील कठीण होते अशा वेळेला त्यांना परावलंबित्व किंवा आपण स्वच्छता पूर्णपणे पाळू शकत नाही किंवा हात वारंवार धुवू शकत नाही किंवा सोशल डिस्टन्सिंग पालन बरोबर करू शकत नाही ही शक्यता वाटते अशा वेळेला उपाय एक दोन आहे की त्यांना रिएश्योअर करणे की जर मास्क आणि हे व्यवस्थित वापरलं तर होतं दुसरीकडे जेव्हा त्यांना डॉक्टरांकडे किंवा बाहेर जिथे रिहॅबिलिटेशन सेंटर आपण जिथे म्हणतो रिहॅबिटेशनसाठी जेव्हा ट्रेनिंगसाठी बाहेर जातात त्या ठिकाणी प्रचूर मात्रेमध्ये आपण सॅनिटायझर किंवा अशा गोष्टींचं उपलब्धता ठेवली था था तर ता त्यांना वारंवार बेसिंगपडे जाण्याची गरज नाही पडत सॅनिटायझरचा वापर करून ते स्वतःच्या हाताची स्वच्छता ठेवू शकतात हां तर या पद्धतीने त्यांच्यासाठी आपण मदत करू शकतो दुसरं या काळामध्ये बऱ्याच जणांना त्यांचं रिहॅबिलिटेशन वर्क जे म्हणतो आपण ते थांबलेलं असतं घरच्या घरी काही त्यांना शिकवता येत असेल काही करू शकत का असेल अशा गोष्टी त्यांना शिकवणे आणि त्यांच्या जे रिहॅबिलिटेशन तज्ञ आहेत काही गोष्टी घरच्या घरी करता येतात का त्या करून घेणे त्यांच्याकडनं हे आपण करू शकतो डॉक्टर हे तर सगळे म्हणजे लहान मुलं झाले ज्येष्ठ नागरिक किंवा गरोदर महिला आहेत दिव्यांग व्यक्ती आहेत यांचे प्रश्न वेगळे असतात त्यांचे त्यांनाही वेगळ्या प्रकारच्या समस्या असतात पण अनेकदा असं होतं की व्यक्ती नॉर्मल दिसतो आहे म्हणजे सगळे कामं सुरू आहेत सगळे जातो आहे आहे म्हणजे सगळं व्यवस्थित सुरू पण तरी सुद्धा आतून काहीतरी त्याला चिंता आहे तो चिंताग्रस्त असतो तर आणि ही समस्या मग वाढत वाढत जाऊन थोडीशी म्हणजे मग आटोक्यात येणं थोडं कठीण होतं तर ही समस्या कशी सांभाळायची म्हणजे कसं ओळखायचं आणि काय करायचं त्यावर उपाय बरोबर ही समस्या बहुतांश लोकांमध्ये आहे अच्छा कोरोनाने जरी सर्व जगाला घासलं असेल मानसिक आजार किंवा ज्या ज्यांना म्हणतो तीव्र अशा मानसिक समस्या फार कमी लोकांमध्ये होतात आठ ते दहा टक्के किंवा वीस पंचवीस टक्के लोकांमध्ये होईल परंतु उर्वरित लोकांमध्ये बहुतांश ही हेल्थ अँझायटी म्हणू आपण हेल्थ सध्या खूप जास्त हेल्थ अँझायटी कुठल्याही प्रकारच्या डिझास्टर म्हणा किंवा आपत्तीच्या स्थितीमध्ये वाढलेलीच असते मला काय होईल माझी काय होईल माझ्या घरच्यांना घरच्यांचे कशी होईल ही जशी चिंता असते त्याचप्रमाणे कोरोना ही आपण ज्याला म्हणतो साथीचा साथीची आपत्ती आहे म्हणजे एपिडेमिक आहे यामध्ये शरीर आजार होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजाराची लक्षणं काय यावरती या व्यक्तीचं या जास्त भर असतो आणि मला काही आजाराची लक्षणं दिसतात का, का आणि मला माझ्या तब्येतीवरती माझ्या हेल्थवरती काही परिणाम होईल का हे सारखं त्या व्यक्तीला वाटत असतं आणि त्यामुळे या व्यक्तीच्या मनामध्ये हेल्थ अँझायटी ही फार असते अच्छा आता हेल्थ अँझायटी म्हणजे नक्की काय त्यांची लक्षणं कशी असतात बहुतांश लोकांमध्ये हेल्थ ऍग्झायटी तात्पुरत्या स्वरूपामध्ये हेल्थ ॲन्झायटी येते शरीरात जाणवणारे कुठे ना कुठे काही ना काही बदल जाणवतात कुणाला कधी कधी श्वास घ्यायला त्रास होतो कधी कधी कुणाला धडधड झाल्यासारखे होते हातापायला मुंगे आल्यासारखे होतात डोकं दुखल्यासारखं होतं या सर्व लक्षणांना आपण नॉर्मल वेळेमध्ये ठीक आहे होऊन जाईल कमी किंवा साधी गोळी घेतल्याने कमी होऊन जाईल पॅरासिटीमॉल घेतल्याने कमी होऊन जाईल असे म्हणून आपण त्याला त्याचे निवारण करतो पण ऑलरेडी चिंताग्रस्त स्थिती असते आजूबाजूला वातावरण असतं सोशल लॉकडाऊन आहे अशा वेळेला ह्या चिंतेमध्ये अधिक भर पडते हो। आणि त्या व्यक्तीला मला संसर्ग तर झाला नाही ह्या भीतीने ग्रासले असते त्यावेळेला तो प्रत्येक लक्षणं शरद जाणाऱ्या प्रत्येक गोष्ट काही आजाराच भीती नाही कोरोनाचं लक्षण नाही ह्याची खात्री करण्यासाठी तो वारंवार डॉक्टरांना किंवा घरच्यांना विचारत असतो सोबत इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे ची माहिती मिळते ज्यामुळे भ्रांती आणखीन वाढते तर अशा स्वरूपामध्ये ते हेल्थ एटीचं स्वरूप आजारपणाच्या बाबतीत देखील घेतात या हेल्थ एटीचा एक प्रॉब्लेम असा आहे की यामुळे डॉक्टरांकडच्या व्हिजिट वाढतात आणि डॉक्टरांकडच्या व्हिजिट वाढणे म्हणजे संसर्गाचा धोका आणखी वाढणे बरोबर बर। बर। दुसरं देखील वाढतात हो। डॉक्टरांनी जरी सांगितलं असेल बरेचदा की तुम्हाला कोरोनाचा आजार नाही तुम्हाला जी होत आहे त्या लक्षणांचा कुठल्याही आजाराशी संबंध नाही किंवा कुठलाही शारीरिक आजार नाही तरी त्यांची खात्री होत नाही आणि ते वारंवार दुसऱ्या डॉक्टरांकडे किंवा परत डॉक्टरांकडे जाऊन रिअशुरन्स विचारत राहतात मला त्याची खात्री करून घेतात की मला झाला की नाही झाला आणि त्यांना त्याविषयी सल्ला दिल्यानंतर देखील त्यांची खात्री होत नाही आणि ही अँझायटी त्यांची वाढतच राहते डॉक्टर मला एक विचारायचं होतं की जेव्हा ही अँझायटी वाढते तर त्यावेळेला बरेच वेळा असं म्हटलं जातं की काउन्सलिंग करून किंवा समुपदेशनाने किंवा घरात कुठेतरी तुम्ही ध्यान योग हे सगळं करून हे कमी होऊ शकतं पण अनेकदा धडधड होणे मुंग्या येणे पाय पायात म्हणजे शहार येणे थरथरणे पाय थरथरणे तर या सगळ्याच्या गोष्टी असतात त्याच्यात मेडिसिनची गरज पडते का हो हेल्थ अँझायटी मध्ये युजली बरेचदा आम्ही ट्रीट करताना त्याचा उपचार करताना सर्वात महत्वाचं असतं की त्या व्यक्तीला जी काही लक्षणे आहेत आणि त्याचं त्या लक्षणाविषयी त्याला असं वाटतं कुठल्या तरी आजाराची लक्षणं तर त्या आजाराच्या लक्षणं आणि ते लक्ष त्याला असणारी लक्षणं याच्यामध्ये विसंगती त्याला सांगणे गरजेचे आहे या विसंगती सांगत असताना विसंगती जेव्हा त्या व्यक्तीला सांगत असतो आपण त्या विसंगती त्याला पटून पटल्यानंतर त्या व्यक्तीला सांगणे गरजेचे की ही जी आम्ही सांगितलेली प्रक्रिया आहे की तुला तुम्हाला कोणाला छातीत धडधड असते तर त्याचा अर्थ असा नाही किंवा छाती दुखत असते याचा अर्थ असा नाही की हार्ट प्रॉब्लेम आहे त्याचा अर्थ असा आहे की ते आहे आणि ते सातत्याने नाही त्यामुळे त्याच्याविषयी चिंता करण्याची गरज आणि डॉक्टरांनी तपासलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो आजार नाही तर त्याची खात्री बाळगणे सातत्याने रिअशुरन्स मागत असेल कोणी कि मला खरंच नाही ना खरंच नाही ना तर त्याविषयी त्यांना सांगणे की रिएशन्सला कुठल्याही प्रकारे परत रिअशुरन्स देऊन त्यांची खात्री होणार नाही त्यामुळे त्यांना सांगणे आम्ही एकदा सांगितलेलं आहे तुम्ही त्याच्यावरती विचार करा बरोबर उपायांनी जर त्याची उपाया एन्झायटी कमी नाही झाली तर काही प्रकारामध्ये आपण औषधोचाराचा देखील वापर करतो याने मदत होते जसं झोप कमी झालेली असेल आणि त्यामुळे त्यांचं रुटीन बिघडलेलं असेल तर त्यांची झोप आणि चिंता थोड्याफार प्रमाणात कमी होतो आणि या व्यतिरिक्त आणखीन आपण त्यांना डेली रुटीन पाळायला सांगतो झोपेच्या वेळा जेवणाच्या वेळा योगा हलके व्यायाम हे करण्यासाठी आणि माहितीचा अति अतिरेक टाळण्यासाठी आम्ही प्रत्येकाला सांगतो अच्छा अच्छा डॉक्टर याविषयी आपण बोलूया पण तुर्तास वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची दर्शक हो कुठेही जाऊ नका बघत राहा कार्यक्रम डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा लवकरच परत येत आहोत डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा या कार्यक्रमात दर्शक हो आपलं स्वागत विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण या विषयाकडे वळतो आहोत सध्या आपण डॉक्टर चर्चा करतो आहोत की कोरोना आणि कोरोना पश्चात होणारे मानसिक आजार तर याविषयी म्हणजे काय आजार आहेत आणि काय त्यावर उपाय आहेत तर अनेक म्हणजे त्यामध्ये समस्या आता दिसून येतात आपला काय अनुभव आहे याविषयी कोरोना आणि कोरोना पश्चात कोरोना व्हायच्या आधीचे आजार आणि कोरोना नंतरचे आजार हु, सुरुवातीला आम्हाला वाटायचं की कोरोनाची काळजी आहे त्यामुळे कोरोना होईल या काळजीने आम्हाला सुरुवातीला पेशंट दिसायचे पण आता कोरोनाचे कोरोना पश्चातचे पेशंट जेव्हा वाढतात जे रिकवर झालेले पेशंट वाढतात आम्हाला त्या पेशंटमध्ये देखील बरेचदा मानसिक आजारांची लक्षणं दिसतात आणि निद्रानाश हा खूप मोठा त्याच्यामध्ये एक म्हणजे समस्या दिसून येते आहे हो हो जेव्हा आम्ही कोविड कोरोना पोस्ट कोविड पेशंट म्हणून आम्ही ज्याला म्हणतोय त्यामध्ये आम्हाला दिसतंय की निद्रानाश पॅनिक डिसऑर्डर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह ज्याच्यामध्ये वारंवार हात धुणे किंवा वारंवार एकच क्रिया वारंवार करणे स्वतःच्या तब्येतीविषयी प्रत्येक छोट्या छोट्या बाबींविषयी अतिरिक्त प्रमाणामध्ये काळजी वाटणे निद्रानाश हा बऱ्याच पेशंटमध्ये असतो त्यांना जाणवत असतो थकवा आणि थकव्यासोबत त्यांना शारीरिक थकव्यासोबत निद्रानाश आणि मानसिक थकवा देखील आलेला असतो कारण कोरोनासोबत लढताना त्यांची बरेचदा त्यांची मानसिक एनर्जी बरेचदा कमी प, होते आणि यातून बाहेर पडलो हे आपण सही सलामात बाहेर पडलो यावर त्यांचा विश्वासच बसत नाही आणि पुन्हा काही होईल का याची या त्यांना सारखी धास्ती वाटत असते आणि त्यामुळे त्यांना पॅनिक डिसऑर्डर काही जणांना निद्रानाश हे बरेचदा आजार त्यांच्यामध्ये दिसतात काही काही पेशंटमध्ये आम्ही सायकोसिस देखील बघितलेलं आहे ज्याच्यामध्ये भास होणे हे देखील प्रकार बरेचदा दिसायला लागतो हो कारण जेव्हा हॉस्पिटलमधन बाहेर आल्यानंतर ते सगळं वातावरण बघून खूप काळ तेच विचार त्याच आठवणी यांचा सुद्धा खूप परिणाम होत असतो आणि त्रास त्याचा बरेच वेळा होतो यातून बाहेर कसं पडायचं पण यातून बाहेर पडणं हॉस्पिटलायझेशन किंवा कोरोना होणं हा एक प्रकारचा दिव्यच आहे त्यांच्यासाठी आम्ही युजली त्याला म्हणतो अॅक्युट स्टेज दिसतो किंवा पोस्ट ट्रॉमॅटिक स्टेज एक मोठा ट्रॉमा सारखंच असतं त्यातून बाहेर पडणं त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सर्वात महत्वाचं आहे की आपल्या रुटीनवर येण्याची येण्याचा प्रयत्न करणे आपलं दैनंदिन रुटीन परत आणण्याचा प्रयत्न करणे जेवणाचं आणि खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणं फार गरजेचं आहे जेणेकरून शारीरिक थकवा आणि शारीरिक हानी भरून निघेल आणि सोबत हलके फुलके नैच व्यायाम करावे परत खूप मोठे व्यायाम किंवा खूप मोठ्या शारीरिक श्रम एकदम करू नये हलके फुलके योगासारखे व्यायाम करावे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये तंदुरुस्ती येण्यासाठी अधिक मदत होईल सोबत घरच्यांशी बोलणे आणि रुटीन मध्ये सामील होण्याचा प्रयत्न करणे गोष्टींचा छोटा छंद आणि गाणे ऐकणे ह्या गोष्टींच्या छंदाद्वारे आपलं मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करणे हे गरजेचं आहे स्टिग्मा ऑफ नाईन्टीन स्टिग्मा ऑफ कोविड कोविड नाईन्टीन आणि सामाजिक प्रतिक्रिया हा एक वेगळा चर्चेला चर्चा होत असे यावर तर काय सांगाल आपण स्टिग्मा हा एक आमच्या सायकेट्रीमध्ये फार महत्वाचा विषय आहे बरेचदा कुणा कुणाला म्हणजे आमच्या सायकेट्रीमध्ये हा कन्सेप्ट असा आहे की कुठल्याही पेशंटला मानसिक आजार आहे म्हटल्यावरती लोकांची त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो अच्छा। एक वेगळी वागणूक मिळते तशाच प्रकारची वागणूक की तशाच प्रकारची समाजामध्ये आलेली ची प्रतिक्रिया कोविडच्या आजाराच्या दे दे काळात देखील दिसायला लागली सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा क्वारंटाईन कुणाच्या घरी कुणाच्या घराला करण्यात आलं कुणाच्या घरी संसर्गाचा पेशंट आढळला कोरोनाचा पेशंट आढळला की त्या व्यक्तींसोबत किंवा त्या घराच्या आजूबाजून जाणे लोक टाळणं चालू केलं त्यांना मदत करणे देखील बऱ्याच जणांनी टाळणं टाळलं किंवा कुठल्या विशिष्ट व्यक्तींना त्यामध्ये लक्ष करण्यात येतं अशा पद्धतीचे बरेचदा समाजातून प्रतिक्रिया आली ह्यालाच आपण सामाजिक हेटाळणी देखील म्हणू शकतो किंवा समाजाकडून प्रकारची वागणूक मिळणं हे देखील होऊ शकतो याची बरेचदा ज्या व्यक्तीला ह्या प्रतिक्रियेला सामोरं जावं लागतं त्याला फार हे वेगळं वाटतं माझ्यासोबत असे का वागतात आहे ही हा समज होतो मी काय वेगळं केलं ज्यामुळे माझ्यासोबत अशी वागणूक मिळते अशा पद्धती त्याला भावना तयार होते आणि ह्यामध्ये बरेचदा सामाजिक संबंध किंवा एकमेकांसोबत मित्रत्वाचे संबंध देखील बिघडतात आणि दुरावा, दुरावा एक दुरावा तयार होतो सामाजिक दुरावा तयार होतो आणि त्यामुळं स्टिग्मा म्हणा किंवा हे सामाजिक वेगळेपण ह्याला त्वरित माहितीद्वारे की यामुळे असं वेग लोकांना वेगळे पाहण्याची गरज नाही हे नॉर्मल व्यक्ती आहे आपल्यासारखीच व्यक्ती आहे आणि हा बरा होणारा आजार आहे मॅक्सिमम पेशंट बरे होतात आणि सामाजिक अंतर आणि मास्कचा व्यवस्थित वापर केल्यामुळे दुसऱ्यांना संसर्ग प्रसार टाळू शकतो ही माहितीमुळे याच्याविषयीची जी स्टिग्मा आहे स्टिग्मा ऑफ कोविड कमी करता येईल अच्छा डॉक्टर सध्या बदलत्या जीवनशैलीनुसार समस्या आणखीनच जास्त वाढलेल्या आहेत तर आपण काय सांगाल याविषयी म्हणजे कसं हे सगळं आटोक्यात आणता येईल भीती hmm? आता मी या संसर्गापासून वाचू शकत नाही किंवा माझ्या हातात काहीच नाही उरले ज्याला म्हणतो भीती वर्दलेसनेस हेल्पलेसनेस म्हणजे बिलकुल माझ्या हातात काहीच नाही अशी स्थिती जेव्हा तयार होते किंवा डिप्रेसिव्ह स्थिती आपण ज्याला म्हणतो डिप्रेशनची अत्यंतिक अवस्था जेव्हा तयार होते बरेचदा त्या वेळेला अशा व्यक्तींच्या मनामध्ये जगून काय फायदा हा विचार येतो आणि जगून काय फायदा हा विचार आल्यामुळे त्यांना अशा वेळेला स्वतःला काही करून घेण्याची इच्छा तयार होते बरेचदा अशी व्यक्ती काही ना काही बोलून दाखवते oh. की जगून काय फायदा आलेल्या अडचणींना कसा समोर जायचं आर्थिक अडचणीपासून सर्वच गोष्टींचा अडचणी असतात तर त्या बो शब्दांना किंवा त्यांच्या वाक्यांना दुर्लक्षित करून चालायचं mm -hmm. नाही व अशी कोणी व्यक्ती म्हणत असेल स्वतःच्या mm -hmm. जीवाला काही हानी करून घ्यायची किंवा जगून काही अर्थ नाही असं म्हणत असेल तर त्याला वेळीच डॉक्टरांकडे किंवा काउन्सिलरकडे घेऊन जाणे फार गरजेचं असतं जेणेकरून त्याचं इव्हॅल्युएशन पूर्ण होऊ शकतं व त्याला मा माइल्ड सिवियर किंवा कशा पद्धतीची तीव्रता तीव्रता कशी आहे ते जाणून घेता येईल व त्यानुसार त्याला उपाययोजना करतात अच्छा डॉक्टर सध्या म्हणजे त्याची अनेक कारण असू शकतात मानसिक तणाव किंवा डिप्रेशन नैराश्य पण या कोरोना काळामध्ये लॉकडाऊन आणि सगळे सतत घरात घरात सगळे व्यक्ती असतात किंवा त्यामुळे थोडासा भांडण किंवा डोमेस्टिक व्हायलन्स आपण जे म्हणतो कौटुंबिक कलह हो, हा सुद्धा वाढलेला आहे याने सुद्धा हा परिणाम होतो आहे हो। तर हे कसं आपल्याला म्हणजे यामधून कसं बाहेर पडायचं पूर्वी कोरोनाच्या आधी प्रत्येकाला मोकळीक होती आपल्या कुठेही जाण्याची कोरोनापासून आपल्याला एकाच ठिकाणी थांबून राहावं लागतं घरातच बंदिस्त झाल्यासारखं होतं सातत्याने चोवीस तास एकाच ठिकाणी राहिल्यामुळे बरेचदा एकमेकांच्या चेहऱ्यावर चेहरे, चेहरे पडतात आणि त्यावेळेला बरेचदा कौटुंबिक कलह आपल्याला वाढलेले दिसायला लागतात कौटुंबिक कलह वाढण्याचं कारण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा त्रागा करणे मोठ्या करणे व्यसनाधीनता हा देखील त्याच्यामध्ये येतो आणि ह्यासोबत कौटुंबिक छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या जसं सामाजिक आपण हिंसाचार ज्याला म्हणतो कौटुंबिक हिंसाचार किंवा याला ज्यामध्ये म्हणू टाळणे कशाला सांगायची गरज आहे किंवा नाही हे असं होतच आहे या पद्धतीचे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे देखील हा हिंसाचार वाढत जातो आणि त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सच्या घटना वाढायला लागल्या ह्याच्यावर उपाय करताना एक असतं की स्वतःचा टाइम स्वतःसाठी आवश्यक असणारी वेळ ही काढता येणं घरी असताना देखील काढता येणं गरजेचं सोबत एकत्रित वेळ घालवणं हे देखील गरजेचं आहे तर ह्यामुळे बरेचदा काय होतं की एकमेकांसोबतचे संबंध हे परत सुरळीत राहतात आणि एकमेकांसोबतची कंपनी देखील एन्जॉय करतात आणि या काळात आपल्याला नवीन काय शिकता येईल कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद घेता येईल हे जर प्रत्येकाने ठरवलं घरातल्या व्यक्तींनी आणि एकमेकांना त्यासाठी मदत केली तर मला असं वाटतं की हे कलह कमी कौटुंबिक कलहांना या कारणांमुळे अधिक मदत जी मदत होते ते कमी व्हायला मदत होईल डॉक्टर आता सध्या लोकांचे म्हणजे या कोरोना काळामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे अगदी घरातल्या जवळच्या व्यक्तींचे मृत्यू लोक बघत आहेत तर त्यामुळे कुठेतरी एक मानसिक ताण किंवा नैराश्य आणि भीती हे सगळं वाढलेलं आहे तर काय सांगाल यावर आपण कसा हा तोल सांभाळायचा कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये दे देखील बऱ्याच जणांचे बरेच जण दगावले हु, या दुसऱ्या लाटेमध्ये दे देखील दसऱ्या लाटेमध्ये दे देखील ते प्रमाण आणखीन वाढले जवळपास प्रत्येकाचा कुणाला कुणी ना कुणी जवळचा मित्र आपल्या याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेला तर अशा वेळेला प्रत्येकाने मृत्यू बघितलेला आहे यामुळे प्रत्येकाला दुःख झालेलं आहे ही दुःखाची रिॲक्शन ग्रीफ रिॲक्शन आपण ज्याला म्हणतो ही कालावधीनुसार काही कालावधी गेल्यानंतर आपल्याला सहज शक्य होतं परंतु आपली जी सवंगडी असतात आजबाजची असतात त्यांच्यासोबत त्यांच्यामध्ये एक एकटेपणा आलेलं असतो मी आता कुणाशी बोलू कुणासोबत राहू आणि मी पुढचं आयुष्य कसं काढू या पद्धतीचे जेव्हा प्रश्न येतात त्यावेळेला ही ग्रीफ रिॲक्शन वाढते आणि त्यामुळं बरेचदा या ग्रीफ रिॲक्शनसोबत अँग्झायटी हेल्पलेसनेस याबद्दलच्या भावना वाढायला लागतात आणि दहा पंधरा दिवसात किंवा दोन ते तीन आठवड्यामध्ये या भावनांना आपण कमी करू शकलो किंवा दुःखाची आवेग कमी झाला तर आपल्याला नॉर्मल दुःखाची आवेग कमी झाल्यासारखं वाटतं पण त्या उपरही आपल्याला ह्या दुःखाचा आवेग सारखा चालू असेल आपण त्यावेळेला म्हणजे दुःख होणं किंवा त्यातनं वाईट वाटणं निराशा भीती हे सगळे साहजिक होणाऱ्या या भावना आहेत पण त्यावर लवकरात लवकर आपण कसं कंट्रोल ठेवू शकतो ते संतुलन आणू शकतो हे जास्त महत्वाचं आहे हो डॉक्टर तुर्तास वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची पुन्हा आपण काही प्रश्न घेऊया दर्शक कुठेही जाऊ नका बघत रहा कार्यक्रम डॉक्टर स्पेक इन आरोग्य संपदा लवकरच येत आहोत डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा या कार्यक्रमात दर्शक हो। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आपण चर्चा करतो आहोत कोरोना आणि मानसिक समस्या तर डॉक्टर आपण मगाशी बोललो की या समस्या बऱ्याच वाढलेल्या आहेत मानसिक समस्या या काळामध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या वेग 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 वयोगटांमध्ये या समस्या दिसून येत आहेत Uh, सध्या वॅक्सिन्स बद्दल सुद्धा लोकांच्या मनात द्विधा आहे आणि थोडीशी मानसिक म्हणजे uh, uh, असंतोल दिसतो त्याबद्दल सुद्धा तर काय आहे हे म्हणजे काय ही द्विधा घ्यायचं नाही घ्यायचं किंवा मग हे घेतलं तुम्हाला हा त्रास होईल का अशा जे काही प्रश्न आहेत याबद्दल आपण काय सांगाल बरोबर वॅक्सिनविषयी वॅक्सिन घेणं हे अत्यंत आवश्यक सर्व ज्या ज्या वयोगटांसाठी उपलब्ध आहे त्या सर्व वयोगटांनी वॅक्सिन घेणं हे अत्यंत आवश्यक कोरोनाचा संसर्ग आणि प्रसार थांबवण्यासाठी आपल्याला वॅक्सिनेशन मॅक्सिमम वॅक्सिनेशन होणं हे फार गरजेचं अच्छा वॅक्सिन घेताना बरेचदा मीथ असतं असतात की व्हॅक्सिन नंतर मला ताप येईल का मला कोरोना होईल का वैक्सीन घेतल्यामुळे थोडासा ताप येऊ शकतो कुठल्या प्रकारची वॅक्सिन तुम्ही घेतात त्यानुसार थोडासा ताप किंवा सर्दी पडशासारखे लक्षण तुम्हाला एक दोन दिवसासाठी जाणू शकतात त्यावरती काही औषधं घेतले तापासाठीची तर ते कमी होऊ शकतात सोबत बरेचदा असं असतं की मला चालू असलेल्या आजारासाठीच्या औषधांसोबत वॅक्सिन घेता येईल का तर त्यावेळेला औषध बरेचदा थांबवायची काही गरज नसते डायबिटीज किंवा बीपी पी यासाठीची किंवा मानसिक आजाराची औषधं थांबवायची काही गरज नसते आणि वॅक्सिन अशा औषधांसोबत घेता येत्या अच्छा डॉक्टर आपण मानसिक समस्या यामध्ये बरेच उपाय असतात म्हणजे योग ध्यान द्या, मेडिटेशन हे सुद्धा आपण केलं जातं पण हे सतत येणारं ताण तणाव नैराश्य uh, सगळेजण म्हणतात की सकारात्मक कसं म्हणजे सकारात्मक राहा पॉझिटिव्ह विचार करा पण नेमकं कर हे सगळं सांभाळायचं कसं कसं साधायचं हे तर हे मात्र जमत नाही तर याबद्दल आपण काय सांगाल नकारात्मक म्हणजे माझ्याच्यानी काही जमणार नाही असा प्रश्न आणि सकारात्मकता म्हणजे माझ्याच्यानी हे जमू शकतं प्रयत्न करून पाहू शकतो पाच मिनिटाचा रूल आम्ही युजली सांगतो यामध्ये पाच एखादी कुठली गोष्ट आपल्याला जमेल की नाही असं मनात शंका असेल तर ती करून पाहिल्यानंतर पाच मिनिटांनंतर आपल्याला कळतं की ती व्यक्ती ती आप गोष्ट आपल्याला जमते, आप ले ले जमते। ते कार्य आपल्याला जमते त्यामुळे सकारात्मक प्रयत्न करून पाहिल्याशिवाय हो केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे प्रयत्न करून पाहिल्यामुळे सकारात्मकता वाढते त्यासोबतच आपल्याला बरेचदा छोटे छोटे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची छोटे छोटे भागांमध्ये विभागणी केल्यामुळे त्याची उकल होते आणि वेगवेगळे सोल्युशन आपल्याला त्याच्यातून काढता येतात तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथडने देखील आपल्याला याच्यामधून मदत होते सोबत योगा रिलॅक्सेशन टेक्निक्स यांचा देखील सुयोग्य वापर पण प्रशिक्षित माणसाकडून योगा करून माणसाच्या निगराणीखाली योगा केल्यामुळे त्याचा अधिक फायद होता। फायदा होतो सोबत रिलॅक्स टेक्निक ज्याच्यामध्ये टेक्निक माइंडफुल मेडिटेशन हुँ, हुँ, चा या सर्व गोष्टींचा देखील या मनाचा समाधान आणि सकारात्मक वाढवण्यासाठी मदत होते त्यासोबत मनाचा समतोल मनाचा समतोल आणि शांतता मिळवण्यासाठी अधिक फायदा होतो अच्छा अच्छा डॉक्टर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे थोडक्यात आपण दर्शकांना काय सांगाल म्हणजे अनेकदा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा ताण आणि प्रत्येकालाच वाटतं की माझं आयुष्य हे खूप छान आनंदी आणि प्रसन्न चैतन्य पूर्ण असलं पाहिजे आणि मी तसं जगलो पाहिजे पण ते होत नाही बरेचदा तर कशा या छोट्या छोट्या समस्यांना तोंड द्यायचं याबद्दल आपण थोडक्यात दर्शकांना काय संदेश द्याल किंवा टिप्स द्याल सर्वात महत्वाचं स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी <laughs> मास्क व्यवस्थित लावा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा आणि त्यासोबतच आपल्या स्वतःच्या आरोग्याला जपा यामध्ये झोपेच्या जेवणाच्या वेळा पाळणे छोटा हलकाफुलका व्यायाम करणे आणि एखादा छंद जपणे हे देखील यामध्ये गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॅक्सिन घेणे अच्छा वॅक्सिन सगळ्यात महत्त्वाचं आहे सध्या वॅक्सिन सध्याच्या परिस्थितीमध्ये घेणं हे फार महत्त्वाचं बऱ्याच जणांना जर वॅक्सिन न घ्यावं असं वाटत असेल तर त्यांनी त्यावरती विचार करावा आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन परत वॅक्सिन घेण्याचा प्रयत्न करा पोस्ट कोविड रुग्णांसाठीच्या समस्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे नागपूरतर्फे पोस्ट कोविड सायकोलॉजिकल हेल्पलाईन चालू करण्यात आलेली आहे या हेल्पलाईनचा नंबर आहे झिरो सेवन वन टू टू सेवन झिरो वन फाईव्ह सेवन झिरो झिरो सेवन वन टू टू सेवन झिरो वन फाईव्ह सेवन झिरो डॉक्टर आज म्हणजे खरंच महत्त्वाचा हा विषय होता कोरोना त्याच्या आधी म्हणजे पश्चात होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत मानसिक आजार आहेत ते सुद्धा वाढलेल्या आहेत आणि त्याच्यावर खूप चांगलं असं मार्गदर्शन आज आपलं मिळालेलं आहे नक्कीच त्याचा फायदा होईल आपण आलात आपले खूप खूप आभार धन्यवाद